अतिवृष्टी, सतत पडणारा पाऊस, त्याचबरोबर गोगलगाय व कीड प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांची पिके धोक्यात आलेली आहेत. परिणामी अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत असतानाही शेतकऱ्यांच्या हातातून खरीपाचा हंगाम जाण्याची शक्यता आहे. शासनाने सदर आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहू नये याची विशेष खबरदारी प्रशासनाने घ्यावी अशा सूचना माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे. निलंगा येथील पंचायत समितीच्या सभागृहात विभाग प्रमुखांच्या बैठकीत माजी मंत्री आमदार निलंगेकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, तहसीलदार सुरेश घोळवे, जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गौसाने, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र काळे आदींसह विभाग प्रमुख व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही सरकारने दिलेली असून सध्याच्या परिस्थितीमुळे बहुतांश शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी पंचनामे करावेत. अतिवृष्टी, सततचा पडणारा पाऊस, परिणामी गोगलगाय व कीड प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांना दुबार व तिबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या हातातून खरीप हंगाम जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहू नयेत यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घ्यावी अशी सूचना आमदार निलंगेकर यांनी केली. कृषी आणि महसूल विभागाने केलेला पंचनामा ग्राह्य धरून सरसकट शेतकऱ्यांना मदत मिळावी याकरता आवश्यक असणारा अहवाल आणि प्रस्ताव प्रशासनाने तात्काळ शासनाकडे सादर करावा. प्रस्ताव शासन दरबारी मंजूर करून घेण्यासाठी आवश्यक असणारा पाठपुरावा आपण करू अशी ग्वाही माजी मंत्री आमदार निलंगेकरांनी दिली. शासनाकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाई सोबतच शेतकऱ्यांना पीक विमा कशा पद्धतीने मिळेल यासाठी कृषी आणि महसूल विभागाने एकत्रित बैठक घेऊन पीक विमा कंपनीला याबाबत आवश्यक ती माहिती द्यावी. विमा कंपन्यांना आवश्यक असणारे निर्देश देण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री यांच्याकडेही पाठपुरावा करू असे आमदार निलंगेकर म्हणाले.